थी बोलो कौतु के अंगू तात ही पैदा के आशा है महामारा खींचा अभी मैं सांगना राजनाने शोलाचा छोटा मेलीची म्हणजे मुक्ताईची एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे। वेळ दुपार की ज्ञानेश्वर भिक्षा मागत होते। सोयीत थोडस पीठ होत पण चार भावंडाला पुरेसं होत म्हणून ते एका घराजवळ आले आणि म्हणाले ओम भिक्षांदे ओम भिक्षांदे। आतून एक कर्मट माणूस आला आणि त्याने धाक दार बंद केले म्हणून ज्ञानेश्वर पुढे निघाले। त्याने पुन्हा आवाज दिला अरे ए पोरा इकडे इकडे भिक्षा कशी करे तुला हे घे पीठ। पीठ म्हणून झोळ मध्ये मातीच टाकली म्हणून ज्ञानेश्वर पुढे निघाले। कर्मट माणसाने त्याला पुन्हा आवाज दिला अरे ए पोरा इकडे इकडे भिक्षा पाहिजे कर तुला हे घे भाकरी भाकरी म्हणून झोळी मध्ये शेणाचे गौरस टाकले म्हणून ज्ञानेश्वर मान खाली घालून पुढे निघाले। तिकडे मुक्ताई विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सांडवात लावून राम रक्षा म्हणू लागली। तिला चावू लागले की नांदा आला आहे म्हणून तिने पटकन राम रक्षा आवरली आणि पानवाड्याला सुरू केली पानवाड्याला सुरू केली। मुक्ताई म्हणाली अरे दोघच कसे नांदा कुठं आहे नांदा भूक नाही म्हणून अरे भूक नसेल काय झालं था मीच बोलून आणते त्याला। ती एका खोपाटात गेली खोपाटात म्हणजे तिच्या ज्ञानदादाची एकांत जागा झोळी बाहेरच होती।